तू इथं कसं काय? इथं कसं काय माझी, आपण मंदिरापासून आल्यापासून तू एकदा फोन नाही केला, काय नाही? अरे घरात काम चालू आहेत ना त्याच्यामुळं. कशाची काम चालू आहेत? लग्न जमलं मी, तू तुझ्याच धुंदीत आहे का? असं कसं बोलतोय तू, काय बोलतोय? खरं तीच बोलतोय. आणि ती माझ्या काना आलोय ती बघ खरं आहे का? काय आलं तुझ्या कानावरती? ती संदीप चन तुझं. काय आलंय? काय संदीप चन माझं? काय माझी? तू हात सोडा, ऋषी हात सोड. तुझं त्याचं आहे ना? काय आहे ना? तू त्याला ठेव, जर का मला धोका दिला ना तर बघ मग. तुला असं बोलायला काहीतरी वाटायला पाहिजे. काय वाटायला पाहिजे? म्हणजे माझी चूक झाली ना, मी तुझ्यावरती प्रेम केलं. मग मी नाही का केलं? तू त्या संदीप बरं गुलू गुलू करते तेव्हा जमत होई. काय म्हणजे थोडस बोललं म्हणजे गुलू गुलू झालं का? जमत तीन. काय जमत? ऋषी माझा हात दुखायला लागलाय बरं का? का करायला लागलाय तो असा? हा दुखन ना आता त्या संदीप बरं चालू झालंय. तुला मी आता एका भाषा सांगते, परत परत तेच बोलू नको. काय बोलू नको? काय म्हणजे तू तोंडाला येऊन ते बोलायला लागलाय. काय बोललो मी? खरं तेच बोललो ना तुला. काय खरं ते बोलला? तू पहिल्यांदा असा नव्हता. आता त्या संदीप बरं चालू झालाय मग मी असंच वाटणार तुला. कुणी खोळ भरवलं रे तुझ्या डोक्यामध्ये? काय पण मी ऐकलंय माझ्या कानानी. हा तू ऐकलं असशील, तुला फक्त बोलायला कारण पाहिजे आता. हा कारण पाहिजे आता. मी काय एवढं करीन, तेव्हा सांगतोय जमन कान तू हा म्हणतीन. काय चाललंय तुझंही? काय माझं काय नाही चाललेलं, तुझंच बघ काय चाललंय ते. तू काय बोलतोय काय नाही बोलत आणि काय झालं बोलले म्हणून? नातेवाईक आहे ना तो. हा नातेवाईक आहे. मग असं गुलू गुलू? काय गुलू गुलू, तो फक्त पेढे द्यायला आला होता, परीक्षा पास झालेला. हा सांगतो तुला. तू लक्षात ठेव एक गोष्ट, जर तुझं माझं लग्न नाही झालं तर मग मी पण बघतो त्याचं कसं लग्न होतंय. तू नीट राहा, तू अख्ख्या गावात बाजार उठी होतो सांगतो तुला. हेच का तुझं प्रेम? मग तू त्याच्यावर गुलू गुलू गप्पा आणती. अरे मग बोलला म्हणून काय झालं? घरच्या माणसांना नाही बोलणार मग कुणाला बोलणार? एवढं एवढं म्हणजे काय केलं मी आता तुला? अरे अख्ख्या गावात चर्चा उठावली तुझी त्याच्या लग्नाची. तुला सांगतो तुझ्या बापाला सांगतो, बघ तो कसं लग्न होतंय तुझं त्याचं. जातो, नको माझं डोकं खाऊ. तू धोका दे मला मग सांगतो तुला. एवढं प्रेम केलं पण काय फायदा नाही. कधी वाटलं नव्हतं असं करल म्हणून. माझंच चुकलं, घरचे सगळे सांगत होते मला, नाना म्हणत होते नको नादी लागू. काजल, काजल. अरे इथं बसली होई. काय झालं रडाय काजल? काय झालं तुझ्या चेहऱ्याला रडल्यासारखं वाटतोय? हा नाही अरे ते लिंबू काढत होते ना पायात थोडा काटा टोचला. तुझ्याकडे आलं का ते पण? करते की मी रानात पण. अरे करायचं काय तवा, कुठं लिंबू आणि कुठं काटे घेऊन बसली, राणीसारखं व्हायचे दिवस आले आता. अरे मी काल म्हणलं काही विचार केला का नाही तू? तुझं आपलं काहीतरीच. अरे काहीतरी काय आहे ते म्हणतोय मी. आणि तुला भेटाय कुठपर्यंत आलो मी शेवट? मला भेटायला मग गप्प. घरी पाहिलं घरी दिसली नाही म्हटलं राहणारच गेली असली. आ तू इथे येऊन बसली. दुसरं कुठे जाणार आहे? निमोनीच्या झाडा खाली हाती लप लाग बाई. आईला लिंब बरी होते बाबा, एखाद दिवशी जास्त झाली ना ही लिंबानी उतरती. अयो अयो सरपंचाची पूर. काजल हा सुंदरतेच प्रतीक आहे ना हे फक्त तुझ्याकडे पाहूनच कळतं. तुझं आपलं काहीतरीच खरंच तुम्हाला खूप आवडतेस. तुझ्यासारखी शांत स्वभावाची मुलगी आतापर्यंत पाहिलीच नाही मी. असू दे आता, जास्त होतंय जरा असं तुला वाटत नाही का? तुम्हाला विचार करायला पाहिजे. बघू कधी मग. आता घरी सरपंचची पोर शुभ होती, शेवटी आपलंच आपल्या कामाला आलं. त्याला आता बी गावाला झटका दाखवतो. आता बरं वाटतंय, आता बघूच. उपसाऊप शिवाल्या बरोबर आईला काय खरं नाही आजकालच्या पोरींच. आईला हातात कॅडबरी आहे तरी बाहेर बॉब्या खायला जातेनच. आईला काही कोणाचं कोणा बरोबर काही कळा ना बाबा, बायकोला सांगायला पाहिजे. लिंबत लिंबत येजा आईला. अयो आईला जातो गाड्या. अयो 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 पळा संगे. ओय अगं इथं काय खुरपती? अहो काय झालं एवढं काय पळत आलंय? अगं मी गेलो होतो निमोनीत लिंबू आणायला, माझ्या डोळ्यांनी बघितलं मी. आता एखादं
कुत्र वितर असन तिथे ते बघितलं असन डोळ्याने बघितलं लई अवघड आहे माणसं. अगं कुत्र नाही अग तिथे आहे का त्यो उपसा उपशीवाला पोरगा नाही का त्यो. आता हे उपसा उपशीवाला कोण उपसा उपशी नाही का शिकायला गेलत ते पोरग UPSC म्हणतात ते MPSC का UPSC असं काहीतरी. हा हा ते काय असेल ती SC ते ते पोरग आणि काजल तिथं निमोनीत बसल्यात आणि तिथं गुलुगुलू 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 बोलतात. तुम्हाला काय करायचं तस अहो पण तुम्ही त्या लिमोनी मध्ये गेले कशाला होते. ह्याला ह्याला हे चोरायची माझी वेगळीच असते. आपल्या घरी लिंबा नाही का. नाही नाही लिंबाचं जाऊ दे पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी आता अख्ख्या गावात पिटवणार रे दवंडी. हा हा आपल्या गावातला माल बाहेर नाही यायला पाहिजे. चल तू तुला बघायचंय का. अहो कशाला माल नाही यायचं. अगं चल तू तुला दाखवतो मी चल मला तोंडाव पडते काय. अवघडच तुमचा माझा हात सगळं दाखवतो मी तुला. आपल्याला लवकर पटापट आपल्याला ना लोकांचं वाकून बघायचीच लय घाणेरडी सवय. अहो वाकून बघ नाही तर डोकून बघेन पण त्यात बी मजा असते तुला नाही माहिती. गप बसा. या सरपंचावर डोळाच होता माझा. अहो काय काम सोडून नुसतं मग तू बघतोय अडवळ्यानी बाई दिसला. तुला सांगतोय मी डंगराची शपथ घेतली तर तुला पटाना का. कोणा शपथ कशाला घेता काही सांगायसाठी. पण काय चालू आहे सगळं. आता काय चालू तुला सांगायला लागतंय का ती. चला अहो चला हो काही काम नाही धाम नाही. मी काय म्हणते बघा त्या सरपंचाला किंवा कोणाला काही म्हणू नका बर का. काय करणार तू. अहो तू काय करील ते समजल मग केल्यानंतर. काय करीन तू मी बी बघतो ना काय करणार तू. असं थोबड बघा. अहो तू काल घरी येऊन तुम्ही अख्ख्या गावात जाऊन सांगितलं याच्या पोराने असं केलं याच्या पुरीने असं केलं याची पोरगी याला भेटली हे दोघं जण असे गप्पा मारत होते. त्यांनी काल घरी येऊन किती तमाशा घातला. आता तर तुमचा ना मुर्दा गाडीन मुर्दा ते पण जिवंत. डोकं ठिकाणावर ठेवा जरा. काय त्याला अजून गाडला नाही नीट बोला. मी पण काय भेटला आहे डबा आणायचा होता ना. तेच सांगू लागले डबा घेऊन या भूक लागली मला. आलो घेऊन जाईकडे अर्धवड भेजायचं ताण. किती वेळ झाला या माणसाला डबा सांगितला अजून यायचा पत्ता नाही. तिकडेच पिऊन पडलं काय काय माहिती परत. लई याला सरपंचाच्या पंचायती याच पुरुषा असं त्याच तसं काय करायचं आपल्याला तरी. काय करते रे. काय नाही सरपंच बसलोय बसा. तशी बसणार आहे का तू इथे. अहो त्यांची वाट बघते नवऱ्याची डबा आणायला पाठवले आले नाही म्हणून बसले. आताशी भूक लागेल तुम्हाला. अहो काम करावं लागतात शेतामध्ये सरपंच. काम केल्याशिवाय हातामध्ये येत नाही ना. लोकांचं वाकून बघाय सवय लागली त्याच्यामुळे भूक लागणारच ना. तुमच्याच सवय लागल्या म्हणायच्या. चुकीच थोडी काय चुकीच बोलले. चुकीची नाही बोलली पण आता बघितलंय तर जरा गप बस. कसं आहे माहिती का सरपंच मी कशी पण गप बसलो पण माझ्या नवऱ्याला कसं गप्प बस. काय कसं दाब तुला कळत काही. त्याला दाबून घे एकदाचा कुठतरी दाब त्याला. तसं दाबावाशी अपेक्षा माझी पण आहे बरं का. पण नाही दाबू शकत नवरा आहे ना. पण कसं आहे माहिती का माझ्या हाताला ना लई दिवस झाले अशी खाज येते आणि पैसे पण नाही बघायला भेटले ना. मग बघा तेवढं सगळे गाणे होते पण खडे नको मारू. अहो पहिले दाखवत खरी ते सगळं होईल पण खडे नको मारून त्याला गप बसू. ते माझं काम. हा ना बाकीचं माझं काम. तू म्हणशील तसं होईल. बघूयात. बघूयात नाही लगेच होईल पण बोबाटा बंद करायचं. ते सांगितलं ना मी आपल्या शब्दावर सगळ्या बोबाटा बंद. नक्की नक्की 1001%. तस तुला मी आज नाही ओळखीत. कसं म्हणते का जसेच तसे वागल्याशिवाय ना दुनिया चालत नाही हो सरपंच. आणि तुमच्यासारख्या नालायक लोकांना आमच्यासारख्याच बाया सरळ करू शकतात. हे बरं हे लय भारी जमत रे तुम्हाला. आमच्यासारखे लोक धरल्याशिवाय पर्याय का तुम्हाला. ते बेवड्याजवळ आहेच काय काय त्याच्याकडे. कसं गाडी ओढून नेली तुला कळालं नाही का. मला फोन करायचं मी पैसे देऊन गाडी सोडून आणली असते. त्याची गरज नव्हती मला. अशी पण मला त्याची जिरवायची होती असं म्हणून गाडी जाऊ दिली. बरं ठीक आहे काळजी नको करू. तुला मी काय लागेल ते देतो. आत्ता आत्ता देतो पण गप बसायचं. सरपंच भिकाऱ्याला भीक देत आहे का. नोटा मोजल्यात का. मोजल्यात का. मोजायचेच नसतात. घरी जाऊन मोजायचे आरामशीर. घरीच जाऊन जर मोजायचं असतं तर आता तुम्हाला मी एवढ्या याच्यामध्ये हा म्हटली असते. सरपंचाने दान दिली. येड्या बागड्याचे आजचे पैसे नाहीत काय.
अजून पण मिळतील तोंड जागेवर आधी. पण एक सांगू सरपंच, हा माझा विषय जाऊ द्या. तुम्ही तुमच्या पुरीचं जे करताय ना ते चुकीचं करताय. जाऊ शकता तुम्ही आता. उंदराला मांजर साक्षी ना, त्याच्यामुळे करायला काय अडचण. पोरगी बघा, दुसरा बघितला त्याला सोडून तिसऱ्या सोबत निघून जाईल, नाही तर ते माझं बघन मी. तू फक्त जागेवर राह. युग्म जावा की तीर पण आपलाच, निशाणा पण आपलाच, आणि खेळ पण आपलाच. लय सोंड झाल्यात आणि काय खड बिजा हायत बाया. जरा खराबच झालं बाया गहू, चांगल्या गावाचं वाटोळ झालं बाया. नीट बघत नाही त्या ठेवीत पुरी. उन्हात मागच घातलं असतं तर एवढं सोंड नसतं झालं. ऐक ना आजी, काहीतरी घोटाळा दिसतोय. अरे ती पोरगी मला फोन नाही करीत आणि काहीच नाही त्या दिवशी पासून. का बरं? काय माहिती काय झालंय. मला तर वाटतं हे आपल्याला अशीच नादी देणार. असं असतोय. आता पोरगी आधी हा म्हणली ती. अरे आता तुझ्या बरोबर माग येत होती ना, आता काय झालं. अरे आता तो संदीप आलाय त्याच्याबरोबर बोलत ती ती गोलू गोलू. अगो बाय फापाली का दुसरीकडं. काय माहिती, मी सांगितलंय तिला जर माझं नाही झालं हा तर मी लग्न होऊन देत नसतो. मग बाबा अवघडच काम होईनार, आपली अपमानाची बाजू होईनार. एखाद्याला वाटाळा घातला तर त्याची इच्छा होती ना. पण आधी होती पण आता नाही ती. आता फोन नाही करीत काय नाही. जर नाही ना लग्न झालं सगळ्या गावात गोंधळ घालीन. मग जाऊ दे, नाही तर नको ना दे लागाया. तुझी शाळा शिकून दे, चांगला मोठा होऊन दे, म्हणजे मोठं करू आपण लग्न. कशाला त्या सरपंचा नादे लागतो. अपमानाची बाजू करीन बाबा. हानीन मारीन तुला एखांडे गाठून भेटो. नाही हानीत मला तीच पाहिजे. अरे पण आता कसं करतो, तुझ्या आधी माग लागली ना. आता तू म्हणतो मी परत फोन नाही करीत काय नाही, दुसरीकडेच नादावली ती. आणि तिचं नादावली ना, आपण जर हा म्हणलो आणि उंदे आणली बळदाटी ती राहिली तर बरं झालं, नाही तर नाही जाऊ तिसरीकडे निघून. आणि का अपमानाची बाजू वेगळीच व्हायची. हे सोपं नाही खेळार. आता काय करावं पाहिजे. जाऊ दे आपण मोठं लग्न कर बघू. तू अजून बारीक आहे आजी. तू म्हणते ती खरं, पण मी सांगतो माझ्या डोक्यात बसली ती. मी काय तिचं लग्न होऊन देणार नाही. चुकून जर तिने दुसरीकडे लग्न केलं तर मग ती मी आणि तो सरपंच आहे. मग दाखवतो त्याला त्याच्या लग्नात गोंधळ घालीन आणि त्या नवर देवाला पण सांगन. मग नको रे बाबा, तुझ्या पाया पडते कशाला अपमानाची बाजू करतो. नाही मी नसतो, मी सांगतो. नको तसं करू. अरो मी सांगतो त्याला बघू त्या काय करतो. त्यो आहे ना कोण त्यो संदीप, त्याला पण सांगतो मी. अरे आपल्या वरचुड असले तर नागमोदी होईना. आपली पडकी बाजू आहे गरीबाची. काय नाही पडकी फिडकी आजी. मी पण ह्याच गावातलाय. मग मी पण सांगतो त्या सरपंचाला त्यांना लावू दे. अरे नको बाबा तसं करू येड्यावाने. काय बाया पोरग ऐकाय राजी नाही बाया. काय बाया आताच्या नवीन तुळीची ना लेकर गमतीचीच आहे तर बाया. ह्या नाताने ना ऐकलं गोंधळ घातला तर अवघडच काम आहे बाई. मकर मग ते सरपंच तिचा पंचनामा वायाचा. पण ह्याला काय तिलाच काय लय सोनं फिन आहे काय लागलेलं. दुसरी मिळायची नाही वय करता येईना आपली. एक घर सोनं तर दस घर पुन्हा उता आलाय पोरींला. आणि